दहावीपर्यंत मी लहान गावात होतो, साधारणत शेती माझे मळा बैल गाई वासरे यात रमणारा मी माणूस. नंतर आय टी आय करायसाठी म्हणून मी गावातून अमरावतीला गेलो. अमरावतीत काय झालं की मी या सर्वांपासून दुरावलो, माझं वावर, माझी शेती, माझे बैल गाई वासरं, घरातली माणसं यापासून दुरावल्यामुळे मला त्या आठवणी खूप भेडसावू लागल्या. आणि त्यातूनच काही ओळी मला सुचल्या सुरुवातीला, आणि मग ही कविता तयार झाली. तिला शीर्षक मी साद असं दिलं आहे, साद. अर्थात त्यावेळेस ही खूप बालिश स्वरूपात कविता होती, कारण माझं वय तेव्हा फार जास्त नव्हतं, साधारणतः 83 ही गोष्ट असेल. नंतर मग तिच्यावर संस्कार करून, काही तिच्या दुरुस्त्या करून, काही कुणाला दाखवून मी तिला थोडं आणखी संस्कारित केलं, आणि या स्वरूपात ही कविता तुमच्यासमोर सादर करतो. शीर्षक आहे साद. दूर राहिला माझा कळ्या फुलांचा गाव, वक्षावर भिरभिरता हिरव्या राईचा सेव, वक्षावर भिरभिरता हिरव्या राईचा सेव, चरणाला गुण निर्झर निर्मल निळसर पाणी, चरणाला गुण निर्झर निर्मल निळसर पाणी, नाद मधुर चहुकळे बिल्लोर खनकल्या वाणी, नाद मधुर चहुकळे बिल्लोर खनकल्या वाणी, रानातल्या पिकांच्या अंगात देव येतो, रानातल्या पिकांच्या अंगात देव येतो, मोतियांची रास माझ्या बापास दान देतो, मोतियांची रास माझ्या बापास दान देतो, ती झोपडी होय माझी सेनमाती अनकुडाची, ती झोपडी होय माझी सेनमाती अनकुडाची, श्री घनगर्द छाया शेजारच्या वडाची, श्री घनगर्द छाया शेजारच्या वडाची, सारवते कुडान्नाती माझीच माय होय, सारवते कुडान्नाती माझीच माय होय, त्या माऊलीचे धरितो मी सर्वाधी पाय, त्या माऊलीचे धरितो मी सर्वाधी पाय, पारावरी वडाच्या बाल मैफिल रंगलेली, पारावरी वडाच्या बाल मैफिल रंगलेली, टाळ मृदुंग चिपळ्या भजनात दंगलेली, टाळ मृदुंग चिपळ्या भजनात दंगलेली, पानामधून कोकिळ कधी साद देते, पानामधून कोकिळ कधी साथ देते, पंढरीहून विठ्ठलाची जणू साद येते, पंढरीहून विठ्ठलाची जणू साद येते, दूर राहिला माझा कळ्या फुलांचा गाव, वक्षावर भिरभिरता हिरव्या राईचा सेव, वक्षावर भिरभिरता हिरव्या राईचा सेव.